हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज आणि ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण आलो आहोत इतिहासातील एक मोठं व्यक्तिमत्व बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळी अर्थात पानोरगडमध्ये. बानोगड या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत मशानभूमीसाठी कंपाऊंड हॉल अंतर्गत पी एम ब्लॉक बसवणे हे सुद्धा काम आमच्या या कार्यकालामध्ये आम्ही पूर्ण केलेलं आहे. तसेच मराठी शाळेला आम्हाला इमारत नव्हती, आम्ही वारंवार भयांना व आमदार साहेबांना भेटलो, त्यानंतर आम्हाला 14.5 लाख रुपयाचा निधी त्यांनी मराठी शाळेसाठी उपलब्ध करून दिला. त्या शाळेचं काम आज पूर्ण झालेलं आहे. छानशी शाळा पण या ठिकाणी बांधू, या ठिकाणी बांधू शकलो. तसेच आमच्या समाधीकडे येण्यासाठी पूर्वीच्या रस्त्याची फार अडचण होती, कारण की वय 4-व्हीलर गाडीवर येण्यासाठी मार्गच नव्हता. आम्ही वरिष्ठांना विनंती करून रस्त्याचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. आज आपण डायरेक्ट या ठिकाणी समाजस्थळी 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर अगदी आरामशीर या ठिकाणी येऊ शकत्या. त्या साठी सुद्धा आमच्या या सरपंच या काळात आम्ही भरपूर अण्णासाहेबांनी आम्ही प्रयत्न करून या ठिकाणी रस्त्याचा विषय मार्गी लावला. तो डांबरी कधी होणार? डांबरीकरणाचं काम आता पर्यटनमधून 2.4 कोटी रुपये आमदार साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्या कामाचं टेंडरिंग सुद्धा झालेलं आहे. येणाऱ्या 10-15 दिवसात याचं उद्घाटन होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल. बांधवगड ते कोळेशिव रस्ता डांबरीकरणासाठी आम्ही 52 वर्ष टाकला होता. त्यांनी आम्हाला 1.45 लाख रुपयाचा निधी डांबरीकरणासाठी दिला. आणि अंतर्गत रस्ता दलित रस्ते अंतर्गत आम्ही जवळजवळ 40-50 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. त्यात काँक्रीटकरण असो, पी एम ब्लॉकचं काम असो, नंतर 25-15 अंतर्गत 3 टप्प्यात 5-5 लाख रुपयाचा निधी आम्हाला मंजूर झाला. त्या ठिकाणी आम्ही मेन चौकात निशुल्क म्हणून पी एम ब्लॉकचं काम पूर्ण केलेलं आहे.
आता आम्हाला खरोखर जलजीवन मिशन अंतर्गत स्टँड टाकी आणि गावातली वितरण व्यवस्था याची गरज आहे. येणाऱ्या 1-2-3 महिन्यात त्या कामाचा विषय मार्गी लागेल असं आम्हाला वरिष्ठ करून सांगण्यात आले. पाण्याचा प्रश्न, तो प्रश्न अतिशय आमचा महत्त्वाचा आहे आणि गेले 1/2 वर्ष त्या कामासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यानंतर आता स्मारकाचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागल्यात जमाय, कारण की आता अंगलगावच्या माध्यमातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2 कोटी 4 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. पडळकर साहेबांनी 1 कोटी रुपये तरतूद केलेली आहे त्या कामासाठी. त्याची कामं 8-10 दिवसात चालू होतील. समाधीस्थळ आता ऍक्च्युली काम अजून सुरुवात झालेली नाही, परंतु 1-10 दिवसात कामाला सुरुवात होऊन जाईल. आता रोगला पाण्याचा विषय, आता किती दिवसातून पाणी पुरवठा होतो? पाणी पुरवठा होतो, परंतु झाले काय, जी आमची विहिरी आहे ती जुनी आहे आणि मला वाटतं 1990 सालचं ते टाकीचं काम आहे. त्यावेळी गावची लोकसंख्या साधारण 700 होती. आता या 2021 मध्ये जनगणनेनुसार आपली गावची लोकसंख्या 1280 करीब आहे. तो टाकीचा म्हणजे पुरवठा असतो तो कमी आहे. विहिरीचं पाणी, विहिरीत पाणी भरपूर आहे, विहिरीची काही अडचण नाही आणि वितरण व्यवस्था पूर्वीच झालेली आहे. आता नवीन वसाहत झाली, त्यामुळे त्या नवीन वसाहतीला कनेक्शन देणं ही 1-2 कामं आता राहिलेली आहे. फक्त आता पाण्याचा तेवढा प्रश्न, पाण्याला पाणी रोज सुटतं, परंतु वितरण व्यवस्था काय, घरोघरी आपण ज्यांना कनेक्शन देण्याचा विषय आहे तो फक्त राहिलेला आहे. येणाऱ्या काळात 2-4 महिन्यात तो विषय अण्णासाहेब यांच्या माध्यमातून किंवा आम्ही सर्वजण बॉडी असो, सर्व गावकरी असो, तो विषय वरिष्ठांकडे आम्ही बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं आहे आम्हाला 1-2-3 महिन्यांनुसार त्या टाकीचा किंवा वितरण व्यवस्था. शेतीच्या पाण्याची अवस्था बघायला गेलं तर कसं आहे, आता आमचं गाव उंच ठिकाणावर आहे. टेंभूचं जी कॅनल आहे तो आमच्या गावाच्या लगत शेजारून गेलाय. काय 4 मोठे शेतकरी त्यांनी पाईपलाईन पाणीवर आणण्याचं काम केले, काय लोकांनी बोर मारले ते, परंतु कसं आहे उंच असल्यामुळं बोरच्या पाण्यावर शेती होणं अवघड आहे. पाण्याचा विषय सुद्धा आमच्या गावासाठी महत्वाचा आहे आणि ही 2 कामं आता जलजीवन मधनं आपली स्टँडचं काम आणि टेंभूचं पाणी. तर आमची माननीय आमदार भाऊ यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला लिफ्ट करून पाणी आम्ही देऊ आणि त्यांनी दिलेला शब्द पाळणार. प्रस्तावित काम आता आमच्या दलित वस्तीचं काम असं की जवळजवळ 2-3% आता कसं आहे, दलित वस्तीचा आराखडा लोकसंख्येनुसार असतोय. आम्ही ज्यावेळी प्रस्ताव केला त्याने लोकसंख्येच्या जिथेची नियमावली असते त्याप्रमाणे आम्हाला निधी आला. तो निधी आम्ही खर्च केला, त्यातून काय कॉन्क्रीट करणं असो, ब्लॉक असो, ती सर्व कामं आज अखेर आमची पूर्ण आहेत. आणि काय काय गावात काय होतो, निधी जातोय त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नाही, परंतु आमचे आम्हाला जो निधी येतोय ते आम्ही पूर्ण. आत्ताच आमचं 1-4 लाखाचं ब्लॉकचं काम होतं ते आमचं पूर्ण झालेलं आहे आणि आता पुढची आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. आम्हाला प्रस्तावची आता मागच्या 30 तारखेला प्रस्ताव द्या असं साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही ते प्रस्ताव आमच्या अण्णासाहेबांनी करून पंचायत समितीत दिलेले आहेत. बांदरगड कोळेशिव रस्त्याचा विषय आज अखेर न झालेला विषय, की गाव जसं बसलं तसं ज्या रस्त्यावर डांबर पडलं नाही तो रस्ता, कोणता रस्ता, बांदरगड ते कोळेशिव, तो रस्त्यासाठी एवढं टोकाचं जिल्ह्याचं तालुक्याचं शेवटचं टोकाचं गाव आमचं, त्या ठिकाणी जर 25 लाख रुपये निधी जर आमदार साहेब देत असलं तर खरोखर मी त्यांचं कौतुक करतो, आभार मानतो